तिचं रिपोर्ट कार्ड आता त्याचं उद्घाटन सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत इथे होईल. खर तर महायुतीच्या रिपोर्ट कार्ड मध्ये या मागच्या 2.5 वर्षात एवढी कामं झाली आहेत, खरं तर ते रिपोर्ट कार्ड इलेक्ट्रॉनिक रिपोर्ट कार्डच बनवायला पाहिजे एवढी कामं, प्रचंड कामं आपल्या कारकिर्दीत इथे झालेली आहेत. आज या महायुतीचा काम हीच आमची ओळख, या रिपोर्ट कार्डचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मीडियाशी संवाद साधावा. राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय आठवलेसाहेब, सदाशिवराव खोत, सुनीलजी तटकरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सर्व उपस्थित सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, कालच आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने आपल्या राज्याच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तुम्ही एक पहा की साधारण आमच्या समोरचे लोक सातत्याने काही ना काही फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. हे आधीच ओरडत होते की निवडणुका 2-3 टप्प्यामध्ये घेतील, असं करतील, एक दिवसात घेणारच नाही किंवा ह्या लोकच करतील. हे सगळं निवडणूक आयोगाच्या हातात असतात. मी पहिल्यापासून सांगत असतो किंवा हा अधिकार कुणाचाच नाही, हा त्यांचा आहे, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांनी एकाच तारखेला निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि मतदान पण 3 दिवसांनी, मतमोजणी त्यांनी ठेवलेली आहे. हा सगळा कार्यक्रम आपण बघितला. आता हे झाल्यानंतर पाठीमागे काय बोलत होते ते सगळं विसरून गेले आणि पुढच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. आज आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर रिपोर्ट कार्ड 2022 बदल झाला, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार त्या ठिकाणी बाजूला गेलं, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार सुरुवातीला भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीने अस्तित्वात आलं, नंतर एक वर्ष गेल्यानंतर आम्ही लोक त्या सरकारमध्ये समाविष्ट झालो आणि गेले 1.5 वर्ष आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करतोय. आता 22 ते 24 ही रिपोर्ट कार्ड देत असताना आपण जर बघितलं तर सातत्याने आमच्याबद्दल असं सांगितलं जातं की ह्यांनी तिजोरी मोकळी केलेली आहे, कर्जबाजारी केलेलं आहे, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे. पत्रकार मित्रांनो, आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला मला सांगायचंय की मी अतिशय जबाबदारीने सांगतो, ह्या योजना देत असताना नेहमीच निवडणुका जवळ आल्यानंतर शेवटच्या 2-3-4 कॅबिनेट होतात, त्या कॅबिनेटमध्ये बरेच काही निर्णय हे घेतले जातात. मग पहिले का घेतले जात नाही त्याला काही असं वेगळं काही कारण नाही, पण शेवटी काही बाबा हा आपल्याकडनं राहून गेला, हा आपल्याकडनं राहून गेला विषय आणि त्या पद्धतीनं विषय येतात आणि त्याच्यातनं ते विषय आम्ही मंजूर करतो. आताच्या काळामध्ये शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये फार विचारपूर्वक आम्ही ज्या योजना दिल्या त्या योजनेच्या बद्दल पण फार टिंगलटवाळी झाली, फार त्याच्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु खरोखरीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही इतकी पॉप्युलर झालेली आहे, आज देखील आपण साधारण माहिती घेतली तर महिलांच्या मध्ये एक समाधानाचं वातावरण पाहायला मिळतं आणि सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय द्यायचा प्रयत्न, आम्ही सगळ्या समाजातल्या महिलांना, गरीब महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेला. नंतर म्हणले पैसेच येणार नाही, पैसेही आले. नंतर म्हणले पैसे आले खात्यात घ्या लवकर काढून, नाहीतर परत जमा करतील. म्हणजे काहीही बोलायचं ठीक आहे, प्रत्येकाला एकमेकाच्या बरोबर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही, पण कुठंतरी काहीतरी त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे. तशा पद्धतीनं कधी कधी काही जणांच्याकडनं निश्चितपणे
ते तारतम्य पाळलं जात नाही। आज आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये स्थिर किमतीवर आधारित जो GSDP हा पूर्वीच्या काळामध्ये 1.9% होता, तो जवळपास 8.5% त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। वाढ चांगल्या प्रकारची झालेली आहे। FDI मध्ये पण देशातील तुलनेत निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीची गुंतवणूक झालेली आहे। त्यामध्ये पण सांगायचं नाही, महाराष्ट्रात आता काहीच येत नाही, सगळं दुसरीकडे चाललं, काहीतरी बोलायचं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचा आणि त्याच्यातनं हे कुठंतरी तुलनात्मक समोर आल्यानंतर फार मोठं जर काढत बसलं तर लोक ते वाचत बसत नाही, मोठी पुस्तिका काढली तर। म्हणून हे रिपोर्ट कार्ड अतिशय सुटसुटीत अवघ 2 पानांचं तर काढण्याचा प्रयत्न हा महायुतीने त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यातनं मेजर ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। आणि महायुतीनं आम्ही काम करत असताना सर्व घटकाला, मग त्याच्यामध्ये कष्टकरी असतील, त्याच्यामध्ये शेतकरी असतील, त्याच्यामध्ये युवा युवती असतील, त्याच्यामध्ये असा कुठलाही घटक त्याच्यापासून बाजूला आम्ही ठेवून दिलेला नाहीये। त्याच्यामध्ये महिला असतील, शेतकरी, युवा, शासकीय कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, रोजगाराच्या बद्दलचे घेतलेले निर्णय, आरोग्याच्या बद्दल घेतलेले निर्णय, उद्योगधंदे, शहरी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, सांस्कृतिक वारसा, क्रीडा, अशा सगळ्या क्षेत्राला आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। त्याला आमच्या परीनं जे काही मदत करता येईल, न्याय देता येईल, तो महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे झालेला आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी। आज ह्या 2 वर्ष 2.5 वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आपल्या पुढे सादर करण्यात आपण सगळेजण खरं तर जमलोय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात आम्ही आणलेल्या ह्या बदलाचा हा अहवाल आहे। गेल्या 2 वर्षात महिलांच्या पासून पार शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवकांच्या पासून उद्योगांच्या पर्यंत प्रत्येक वर्गाच्या उन्नतीसाठी आम्ही अविरत अशा प्रकारची मेहनत घेतलेली आहे। आज आम्ही आपल्या समोर या मेहनतीचा हा लेखाजोखा मांडतोय आणि त्याच्यातून हे सगळं आपल्या पुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न आणि आपल्या मार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यात सांध्यापासून बांध्यापर्यंत तो पोहोचवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। तुम्ही पाहिलंय एकंदरीतच जनतेच्या जीवन बदलणाऱ्या योजना ह्या खऱ्या अर्थाने आम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आमच्या योजनांचा मिळणारा खरं तर इतका अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद बघून आमचे विरोधक थोडेसे गडबडलेले आहेत। काही जण म्हणतात घाबरलेले आहेत, पण मी घाबरलेले नाही म्हणणार, गडबडलेले आहेत। माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळं ते त्या ठिकाणी गडबडून गेलेत। आम्ही जेव्हा ही योजना जाहीर केली तेव्हा या योजनेची अंमलबजावणी कधी होणारच नाही असं ते म्हणायचे। त्यानंतर आमच्यावर टीका केली की फॉर्म भरले जातील पण पैसेच देणार नाही। त्याच्यानंतर आज आता 2.5 कोटी मायमाऊलींच्या खात्यामध्ये पैसे 5 महिन्याचे मिळून प्रत्येकी 7,500 साधारण त्यांचे फॉर्म कधी आले त्या पद्धतीने जमा झाले। विरोधकांना आमच्या बहिणींच्या आयुष्यात होत असलेला सकारात्मक बदल हा पचनी पडत नसल्यामुळे आता ते सांगत आहेत की हे पैसे फक्त निवडणूक होईपर्यंत मिळतील। मी आपल्याला अतिशय जबाबदारीनं CMDCMच्या साक्षीनं सांगतो की ह्यामध्ये तरतूद पहिल्यांदा केलेली होती 10,000 कोटीची, नंतर केली 35,000 कोटीची, अशा पद्धतीने टोटल 45,000 कोटीची वर्षभराची तरतूद त्यामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे। आणि महाराष्ट्रातील माझ्या सर्व मायमाऊली बहिणींना मला खात्री द्यायची या निमित्तानं की योजना तात्पुरती नाही, निवडणुका येतील, निवडणुका जातील, हे तर 5 वर्षांनी ठरलेलेच आहे, पण हे तुमचे जे काही पैसे आहे ते तुमचा अधिकार आहे, कोणी ते काढू घेऊ शकत नाही। खरं तर भविष्यात या योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मदतीत आणखी वाढ करण्याचा सुतोवाच हा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे, याचा आम्ही विचार करतोय। आम्ही ही योजना अतिशय विचारपूर्वक आणि भविष्याचा विचार करून मांडलेली आहे आणि त्यांचे यशस्वीपणे अंमलबजावणी देखील आम्ही त्या ठिकाणी करतोय। अशा पद्धतीनं वीज माफीचा 3, 5, 7.5 ही योजना असेल। उलट मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे, पूर्वी सुशीलकुमार शिंदे साहेबांचं सरकार असताना अशाच प्रकारे 2003 साली मोफत वीज देण्याची घोषणा केली, बिल दिलं आणि नंतर लगेच निवडणुका झाल्यानंतर ती योजना पद्धतशीरपणे बाजूला केली आणि बिलं द्यायला सुरुवात केलेली आहे। त्या गोष्टी होणार नाही, ह्या योजना निश्चितपणे पुढं वीज माफीची माझी लाडकी बहिणची ह्या
चालूच राहणार आहेत हाही विश्वास आम्ही या निमित्तानं महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या शेतकरी वर्गाला आणि माझ्या मायमाऊली बहिणींना देतो. तसंच या युवतींचा तो जो कार्यक्रम आहे तो देखील अशा बऱ्याचशा आमच्या योजना आहेत, परंतु दो बाकीचे पण मान्यवर बोलणार आहेत. माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना एवढंच सांगायचंय, तुम्हाला सांगायचंय की महायुती सरकार हे काम करणार रिपोर्ट कार्ड जनतेसमोर देऊन त्यांची मतं आणि महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आशीर्वाद मागणार आहोत. ह्याकरता ही आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद दादा. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, माननीय आठवले साहेब, तटकरे साहेब, दरेकर साहेब, सदाभाऊ, प्रसादजी, निवडणुकीचा शंखनाद झालाय, अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींकरता ऐलान झालाय. पण आज या निमित्ताने आमच्या महायुती सरकारने 2.25 वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत. अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे, त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही. ती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. एक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं असेल, स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तनीय, परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या, या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून. आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये, म्हणजे आतापर्यंत त्यातलं 1,500 मेगावॅट पूर्ण पण झालं, 15 ते 18 महिन्यात याचं सगळं काम डिलिव्हर होईल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ. हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आणि काम, ही घोषणा नाही, याचं प्रत्यक्ष काम जमिनीवर आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 8.5 रुपयांनी जी वीज पडायची ती वीज आता केवळ 3 रुपयाला पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे 10,000 कोटी रुपये बजेटमधले आणि 5,000 कोटी रुपये क्रॉस सबसिडीचे आम्ही यातनं वाचवणार आहोत. आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली. आणि म्हणूनच जे अजितदादांनी सांगितलं की मागच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये घोषणा केली आणि नंतर बदलून गेले, कधी प्रिंटिंग मिस्टेक सांगितली, असा हा निर्णय नाही, तर अतिशय वेल थॉट, विचारपूर्वक कृती करून आणि पुढचे वर्षानुवर्ष हा निर्णय चालेल अशी व्यवस्था करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि म्हणून शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ जे केलेलं आहे ते भविष्यात देखील सुरू राहील आणि त्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल. दुसरा महत्त्वाचा आम्ही निर्णय केला की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल. 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल. चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे. आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात
त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील त्याचं प्रचंड स्वागत केलं, कारण अगदी 5,000 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत बिलं जी आहेत ही शेतकऱ्यांची माफ झालेली आहेत. दुसरं, सिंचनाच्या क्षेत्रात देखील या सरकारने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. खरं म्हणजे जे काही मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही, त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं. आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल. आणि आपण बघा, सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत. अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे, म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग असो, मराठवाड्यातला असो की विदर्भातला असो, कामांची सुरुवात देखील झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे अशक्यप्राय वाटायचं, नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला, पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलेन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं, आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे, या दृष्टीनं त्याची कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्या संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालंय, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळे जे घटक आहेत, मग आपले निराधार असतील, विधवा असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, अंगणवाडी सेविका असतील, कोतवाल असतील, होमगार्ड असतील, आशाताई वर्कर असतील, एकही असा घटक नाही की ज्या घटकाला आपल्या सरकारने दिलासा दिला नाही. आता काल परवाच होमगार्डचे जे मानधन आहे ते दुप्पट आपल्या सरकारने केलं, आणि या सगळ्या घटकांना भरघोस अशा प्रकारची वाढ देऊन त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम केलंय. तसंच वेगवेगळे जे समाज आहेत, मग ते आता आगरी समाज असेल, कोळी समाज असेल, गवळी समाज असेल, मासेमारी करणारे असतील, यंत्रमाग असतील, कुंभार समाज असेल, चिंपी समाज असेल, लोहार समाज असेल, सोनार समाज असेल, आर्यवैश्य समाज असेल, तेली समाज असेल, वेगवेगळ्या समाजांचे त्या ठिकाणी आपण महामंडळ तयार करून आणि त्या माध्यमातून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे आपल्याला कसं लक्ष देता येईल हा प्रयत्न केला. आणि त्याचवेळी आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1,00,000 पेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक करण्याचं काम याच सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. मध्यंतरी तर जे 2.5 वर्षाचं सरकार होतं त्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांना कुलूप लावलेलं होतं, त्याला काहीही त्या ठिकाणी मदत करण्यात आली नाही. पण आज मोठ्या प्रमाणात हे काम आपण करतोय. अर्थात सहज उल्लेख करतो की पहिल्यांदाच पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेता यांचाही विचार या सरकारने केलेला आहे, हे देखील मला या निमित्ताने नमूद केलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये सरकारने केलेलं काम अभूतपूर्व आहे, आणि हे आपल्याला सांगायची गरज याकरता नाही की हे काम सोशल सेक्टरचं काम दिसत नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचं काम आपल्याला पाहायला मिळतं. मग ते समृद्धी महामार्गाचं काम असो, ग्रामीण रस्त्यांचं काम असो, नवीन महामार्गांचं काम असो, की मुंबई आणि MMR रिजनमधलं वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रा, ते माननीय मुख्यमंत्री सांगतील म्हणून मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात या सरकारने जे काम केलेलं आहे ते अभूतपूर्व अशा प्रकारचं, आणि वाढवण सारखं बंदर
खरं म्हणजे हे जे काही वाढवण बंदर आहे हे महाराष्ट्राला पुढचे 25-30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था हे वाढवण बंदर चालवेल. कारण आज देशाचं 60% कंटेनर ट्रॅफिक जेएनपीटीचं पोर्ट हे हँडल करतं. जेएनपीटीपेक्षा 3 पट मोठं जगातल्या पहिल्या 10 मध्ये येणारं वाढवण बंदर, ज्याच्यामध्ये 10 किलोमीटर 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे, जगातलं सगळ्यात मोठं व्हेसल देखील ज्या ठिकाणी येऊ शकतं. त्यामुळे भारताला आणि महाराष्ट्राला मॅरिटाईम ताकद जगातली या एका वाढवण बंदराने या ठिकाणी होणार आहे. आणि यातल्याही सगळ्या अडचणी आपल्या सरकारने दूर केल्या आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे वाढवणचं बंदर या ठिकाणी केलंय. खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून सांगायची आहे की आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीणचे पैसे देणार कुठनं, आणि मग मुलींना मोफत शिक्षणाचे पैसे देणार कुठनं, सरकारजवळ पैसे नाही आहेत. आणि दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही 1500 ते 2000 करू, आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू, आमचं सरकार आलं तर आम्ही. त्यांनी विरोधकांनी पहिले हे ठरवलं पाहिजे की सरकारकडे या योजना चालवायला पैसे आहेत की नाही आहेत. जर पैसे असतील तर ते पुढचे कर्जमाफी करू शकतील. आम्ही तर ज्या योजना सांगितलेल्या आहेत आणि यापुढेही काही योजना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घोषित करणार आहोत, प्रत्येकाच्या पाठीशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. पण विरोधी पक्ष मात्र टोटली कन्फ्यूज दिसतोय. एकीकडे ते म्हणतात बजेटमध्ये पैसे नाही आणि दुसरीकडे ते नवनवीन योजना स्वतः मात्र घोषित करतात. तर मला असं वाटतं की एक प्रकारे त्यांचा पर्दाफाश हा या माध्यमातून निश्चितपणे होतोय. पण एक गोष्ट या निमित्ताने मला सांगायची आहे आणि विशेषतः लाडक्या बहिणींना मला सांगायची आहे की बघा, ऑलरेडी काँग्रेस पक्षाचे नेते हे कोर्टामध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता पोचले आहेत, अर्थात त्यांना यश मिळालेलं नाही. त्यांच्या माजी मंत्र्यांनी सांगितलंय आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार. आणि परवा तर माननीय उद्धवजींनी जाहीर सभेत जाहीर केलंय की आमचं सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार, त्यांचे सगळे निर्णय आम्ही उलट करणार. त्यामुळे मुळातच जसं 2.5 वर्ष आधीच्या महायुती सरकारचे सगळे निर्णय बंद करून महाराष्ट्राला कुलूप बंद करून यांनी ठेवलं होतं, तसंच पुन्हा स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूप बंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे, जो कधी यशस्वी होणार नाही. आता खरं म्हणजे अनेक आरोप हे लोक लावतात, पण कायदा सुव्यवस्थेवर ते बोलत असताना त्यांनी आरसा देखील पाहिला पाहिजे. कारण मी आता गुन्ह्यांच्या संख्येमध्ये येणार नाही, ते पण आकडेवारी माझ्याकडे आहे, पण मला असं वाटतं स्टॅटिस्टिक्सनी काही शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचं वर्णन करणं योग्य नसतं. पण ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आता आम्हाला या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सांगतायत. ज्यांच्या काळामध्ये कॅश फॉर अ ट्रान्सफर हे स्कॅम, पैसे घेऊन ट्रान्सफर होतात याचं सगळं रेकॉर्डिंग झालं, ज्याची CBI ची इन्क्वायरी चाललेली आहे, ज्यांनी पैसे घेऊन घेऊन बदल्या केल्या, आता त्या सरकारची मंडळी या ठिकाणी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात सांगतायत. देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर ज्यांचे पोलीस बॉम्ब ठेवत होते आणि ते उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांनीच हत्या केली, ते आता या ठिकाणी आम्हाला सांगून राहिले आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात. ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये पत्रकारांना घरून ओढून जेलमध्ये टाकलं, ते आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आणि लोकशाही कशी राहिली पाहिजे या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. आणि ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आरोपींना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून गाड्या उपलब्ध करून दिल्या, ते आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करतायत. खरं म्हणजे मी इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत, मी एवढंच सांगतो निश्चित काही घटना घडलेल्या आहेत, यापूर्वी देखील त्यापेक्षा गंभीर घटना घडल्या आहेत, पण त्याच्यावर हे कधी बोलले नाहीत. पण अर्थात आता कुठली घटना बोलली तर बोलण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने कुठलीही घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाई केलेली आहे
आणि त्या ठिकाणी आरोपींना पकडण्याचं काम आपण केलेलं आहे. अन्यथा आपण जर बघितलं पाहिजे तर त्यांच्या काळामध्ये निर्भयाच्या ज्या गाड्या होत्या, निर्भया पथकाच्या गाड्या या नेत्यांच्या सुरक्षेकरता वापरल्या जात होत्या. हिंगणघाटच्या गंभीर घटनेमध्ये ज्या मुलीला जाऊन टाकलं दुर्दैवाने, तिला कंपेन्सेशन अनाऊन्स केलं, 2 वर्ष कंपेन्सेशन दिलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर त्या परिवाराला आम्ही त्या ठिकाणी कंपेन्सेशन दिलं. यांच्या काळामध्ये कोविडचा स्वॅब घेताना महिलांची काय अवस्था झाली हे मला बोलताना देखील या ठिकाणी लाज वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ नरेटिव्ह तयार करणं एवढा एकमेव प्रयत्न त्यांचा आहे. आम्ही महिलांना मदतही करू आणि महिलांना सुरक्षितही ठेवू, आणि जिथे महिलांच्या सुरक्षेवर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कडक कारवाई देखील या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केली जाईल. मी या निमित्ताने एवढंच सांगतो, या सरकारने अतिशय गतीनं काम केलेलं आहे. महाराष्ट्र वेगानं प्रगतीकडे चाललेला आहे. देशाच्या FDI 52% पैसा FDI गुंतवणूक महाराष्ट्रात येते. आता मला सांगा की देशाच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि हे म्हणतात गुंतवणूक गुजरातला चालली आहे. खरं तर मला असं वाटतं की गुजरातचे खरे अँबेसेडर जर कोणी असतील तर ते महाविकास आघाडीचे आहेत. कारण जे गुजरात महाराष्ट्र 1 नंबरवर असताना यांना गुजरातच दिसतो, हे गुजरातचंच गुणगान करतात. गुजरातचं गुणगान गाणारे महाविकास आघाडी, मी ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्या दिवशी सांगितलं की 1 नंबर तुमच्या काळात महाराष्ट्र मागे गेला, गुजरात पुढे गेला, आमचं सरकार येऊ द्या. आलं, आता आमचं सरकार आलंय, आम्ही 1 नंबरवर जाणार. आम्ही 1 नंबरवर गेलो, आम्ही गुजरातलाही मागे टाकलं, कर्नाटकलाही मागे टाकलं, तमिळनाडूलाही मागे. अरे यांचं एकत्रित बेरीज जी आहे त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणून दाखवली. पण हे मात्र आपलं रोज गुजरातचं गुणगान, म्हणजे जगाला हेच सांगतात महाराष्ट्र पुढे असून यांना पुढे असलेला महाराष्ट्र दिसत नाही, हेच रोज जगाला सांगतात की नाही गुजरात पुढे आहे, गुजरात पुढे आहे. मी या ठिकाणी आकडेवारी सहित सांगतो, महाराष्ट्रच पुढे आहे, महाराष्ट्रच पुढे राहील. महाराष्ट्राला कोणी मागे टाकू शकत नाही. यांनी किती वल्गना केल्या तरी महाराष्ट्र पुढे राहणार आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या 2.5-2.5 वर्षांमध्ये प्रचंड काम आमच्या सरकारने केलेलं आहे. त्याचं संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आम्ही ठेवतोय, कालांतराने हळूहळू सगळ्या गोष्टी समोर ठेवू. आणि मला विश्वास आहे की जनतेचा पाठिंबा आणि आशीर्वाद हा पुन्हा आम्हाला मिळेल आणि जे कामं राहिली आहेत ती कामं पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्ही करून दाखवू, हा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय देवेंद्रजी. सन्माननीय राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करा. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री रामदासजी आहेत, इतर सर्व तटकरे जे आहेत, प्रवीण आहे, सदाभाऊ प्रसाद, सर्व लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्रांनो, आज आम्ही महायुतीचं एक रिपोर्ट कार्ड कामाचं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे देवेंद्रजींनी सांगितलं हे संक्षिप्तच आहे, खरंच आहे, कारण एवढी कामं आम्ही केली आहेत की एका या एवढ्या रिपोर्ट कार्डमध्ये ते मावू शकत नाहीत. परंतु जाहीरनामा लोक काढतात पण कामं केलेला वचननामा किंवा वचनपूर्ती किंवा रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते, आणि ती हिंमत का लागते तर त्याला कामं करावी लागतात. आणि म्हणून गेल्या 2.5-2 वर्षांमध्ये महायुती सरकारने केलेली कामं या रिपोर्ट कार्डमध्ये संक्षिप्तपणे आम्ही मांडलेली. पुढे विस्तृतपणे आम्ही जी प्रत्येक विभागनिहाय, सेक्टरनिहाय, सर्व प्रत्येक घटकाला दिलेला न्याय त्या संदर्भात आपल्याकडे येऊच. परंतु महायुतीने गेल्या 2.5-2 वर्षांमध्ये केलेलं काम जे आहे हे काम वाखाणण्यासारखं आहे आणि त्याची पोचपावती सर्वसामान्य माणूस देखील देतोय. आज आपण हे सगळे त्याला साक्षीदार आहात.
की एवढे निर्णय आता आज आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये माझ्या अगोदर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याला स्पर्श केलेला आहे. आज पायाभूत सुविधांमध्ये राज्य देशामध्ये नंबर एकला आहे. आज अटल सेतूचा आपण पाहिला, तुम्ही प्रवास केला असेल, 1.5 तासाचं अंतर केवळ 15-20 मिनिटावर आलं. आज कोस्टल हायवे मुंबईचा पाहिला, त्याच्यावर आपण प्रवास केलाय. आज मेट्रोमधून आपण प्रवास करताय, समृद्धी हायवेवरून आपण प्रवास करतोय. मुंबई पुणे आता तो तर झालाय, त्याला आणखी आम्ही लवकर जलद गतीने कसं पोहोचता येईल त्यासाठी काम करतोय, केलंय. एक मिसिंग लिंक तिकडे करतोय, अर्धा तास अगोदर पुणे मुंबई प्रवास होईल. आज ज्या योजना म्हणजे इन्फ्रा प्रकल्प जे आहेत हे राज्याच्या विकासाला गती देणारे असतात. ज्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर सुरू असतं त्या राज्याची प्रगती वेगवान होत असते, कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते आणि पायाभूत सुविधाही महत्त्वाच्या असतात. आणि जेवढं पोटेन्शियल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते पूर्णपणे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. 2-2.5 वर्षामध्ये आम्ही सर्व काही केलं असं म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही, परंतु 2.5 वर्षाचा कालावधी महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा 2-2.5 वर्षाचा याचं कम्पॅरिझन जर केलं तर 2.5 वर्षामध्ये सगळे प्रकल्प बंद पाडण्याचं काम केलं. मग ते आरे कारशेड असेल, मेट्रो 3 असेल, समृद्धी असेल, अटल सेतू असेल, सगळे प्रकल्प त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम केलं. आज मी सांगू इच्छितो आपल्याला की कारशेड जर आम्ही आल्यानंतर स्टे उठवून चालू नसतं केलं तर ते आणखी 10 वर्ष झालं नसतं. मेट्रो 3 आज आपण प्रधानमंत्री मोदींच्या शुभासे सुरू केलं, 13-15 लाख लोक प्रवास करतायत. ते मला सांगितलं होतं तुम्ही त्याला स्टे द्या, त्याची चौकशी लावा, ते बंद करा. आणि या कारशेड आणि मेट्रो 17,000 कोटी रुपये त्याच्यामुळे त्यांच्या बालहट्ट असेल किंवा अहंकार असेल यामुळे वाढले, नाही तर 17,000 कोटी रुपये आम्ही आता आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही आणखी जादा पैसे देऊ शकलो असतो. हे दुर्दैव आहे. अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक महाविकास आघाडीने 2.5 वर्षामध्ये आज पायाभूत सुविधा ठीक आहे, पायाभूत सुविधा सोडल्यानंतर आम्हाला ते म्हणतात की उद्योग गेले, उद्योग पळवले. जसं आता देवेंद्रजी म्हणाले गुजरात 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 ते प्रसिद्धी तेच करतायत. अरे गुजरात आणि कर्नाटक तिसऱ्या नंबरला, पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला गेलं, आपण तिसऱ्या नंबरला होतो. पण जसं आमचं सरकार महायुतीचं आपलं सरकार आलं परत राज्य पहिल्या नंबरवर आलं. आज दावोसमध्ये 5 लाख कोटीचे करारनामे झाले, इथे गेल्या 2-3 महिन्यात 2 लाख कोटीचे करारनामे झाले. आणि नुसते करारनामे नाही, त्याचं एक्झिक्युशन आम्ही करतोय. त्यांच्या काळात काय झालं आपल्याला माहीत आहे, 80,000 कोटीचे दाखवले नंतर कुठे गेले माहीत नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं जनतेसमोर आहे. आणि आम्ही आज उद्योजकांना रेड कार्पेट दिलेलं आहे. त्यावेळेस कोणी विचारत नव्हतं, त्यामुळे उद्योजक जात होते, सहकार्य मिळणार नाही ही भावना त्यांची मनामध्ये निर्माण झाली. पण कुठलाही उद्योजक कुठेही अडचणीत आला तर आम्ही स्वतःहून त्याला ॲड्रेस करतो, त्याची तक्रार दूर करतो. आज या ठिकाणी जे उद्योग इंडस्ट्रीमध्ये जे काम केलं आहे, ज्या इंडस्ट्री आलेल्या आहेत त्या आणखी वाढवतं. अगदी गडचिरोलीपर्यंत इंडस्ट्री गेली आहे, म्हणजे इतर राज्यामध्ये ठीक आहे इतर ठिकाणी, पण गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात आदिवासी भागात देखील इंडस्ट्री पोहोचली, याचं त्यांना आता सुरक्षित वाटू लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या होत आहेत, मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हाताला काम मिळतंय. आज आम्ही हे सर्व करत असताना उद्योग इकडे आणत असताना तुमच्या समोर आम्ही संपूर्णपणे चित्र उद्योगांचं या ठिकाणी ठेवलंय, ठेवायलाही तयार आहोत.
कारण शेवटी हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाले. आता लोक इकडे येऊ लागले, लोकांना सुरक्षित वाटू लागलेलं आहे आणि मग सेमी कंडक्टर सारखे प्लॅन नव्या मुंबईत सुरू होऊ लागले. जवळपास 80-90 हजार कोटीचे सेमी कंडक्टर आता काही दिवसात आपल्याकडे एमओयू होतोय. असे लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प आपल्या राज्यात होत आहेत. जर उद्योग पळाले 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 तर कोण राहिला असतं? बरं, ज्याच्याबद्दल बोलतायत तो कुठं सुरू झाला, काय झाला, याचं तरी आम्हाला सांगा आता पता. परंतु खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशा प्रकारचं काम ते करतायत. एकीकडे विकास, सगळ्या डेव्हलपमेंटच्या मी प्रकल्पांबद्दल आपल्याला बोललोच नाही, त्याला वेळ खूप लागेल. एवढे प्रकल्प आम्ही केले. आज नवीन आम्ही प्रकल्प करतोय, ॲक्सेस कंट्रोल ग्रीड 5000 किलोमीटरचं करतोय, मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता करतोय, अनेक रस्ते जे आहेत राज्यामध्ये कुठूनही कुठे जाताना, जसं नागपूर मुंबई देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला 18 तास 20 तास लागत होते, आज 6-7 तासावर येत आहेत. अशाच प्रकारचं कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात राज्यात जायचं 7-7 तासापेक्षा जास्त अंतर प्रवासाला लागता कामा नये, अशा प्रकारचं आम्ही ॲक्सेस कंट्रोल ग्रीड समोर पळ्यासमोर आहे. त्याचबरोबर एकीकडे विकास, एकीकडे उद्योग, दुसरीकडे कल्याणकारी योजना. आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या तर त्याच्यामुळे तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे, भितरलेली आहे, त्यांचं अवसान गळालेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसू लागला आहे. कारण म्हणून काही ना काही उलट सुलट आरोप करू लागलेत. ते काय, त्यांनी एक कुठलं पुस्तिका नाही ते काय फिल्म काढले एक ह्याच्यावर, तर त्याच्यामध्ये जेवढं जेवढं काय काय सांगितलंय ते सगळं खोटं आहे. अरे एक तरी काहीतरी खरं सांगा त्याच्यामध्ये. तो शुद्धीमध्ये होता, त्याने बनवलेली तो माहित नाही मला. आणि कधी ते म्हणजे कधी कोणाचं वाचतो, कधी कधी वाचतो, काय वाचतो, आणि काही बोलायला लागले. काय कुणाचा काही संबंध नाही त्या दिवशी भाषणामध्ये, गाईचा संबंध मराठी भाषेबरोबर जोडला. अरे काय चाललंय, एवढे बिथरून गेलेत, एवढे सगळे गोंधळलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये कसं काय होणार? आणि म्हणून आम्ही ते CM करतायत, आम्ही लोकांसाठी काम काम काम. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगतो की आम्ही टीम म्हणून काम करतोय. राज्यातला सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन, त्याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. तो कॉमन मॅन न राहता तो सुपरमॅन झाला पाहिजे. आणि यांना स्वतःलाच सुपरमॅन व्हायचं. अरे पण किती होणार, 1, 2, 3, 4, 5 किती, एकदा ते ठरवा. आणि म्हणून आमच्या सर्वसामान्य माणसाला, कॉमन मॅनला आम्हाला ताकद द्यायची आहे. म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, 1500 रुपये त्याची टिंगल केली. ते म्हणाले लखप भीक देता काय, विकत घेता काय, लाच देता काय. कोर्टामध्ये गेले, कोर्टाने इकडून पळवलं त्यांना मुंबईतून. आता तुमच्या नागपूरमध्ये गेलेत, वलपड्डी का पलपड्डी भरतो, वडपल्लेवार. अरे सुनील केदारचा माणूस, काँग्रेसचा माणूस, इथं जो गेला होता तो पण महाविकास आघाडीचा माणूस. म्हणजे कोर्टात जाता तुम्ही, योजना एवढी जेलसी, एवढी पोटदुखी. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपर हिट झालेली आहे. आता सगळ्या बहिणी 2 कोटी 30 लाख, 2 कोटी 50 लाखाचं आमचं टार्गेट होतं, 2 कोटी 30 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले. फक्त गेले नाही तर आम्हाला माहित होतं आचारसंहित काहीतरी अजून हे विरोधक आडवा आणतील म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. म्हणजे देण्याची आमची नियत आहे, नीती आहे. आमचं स्वच्छ जो काय देण्याचा उद्देश आहे तो स्वच्छ आहे. आणि म्हणून लाडकी बहीण झाली, लेख लाडकी लखपती झाली, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण, डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे, कधी नव्हता निर्णय, तो आम्ही घेतला. आज ज्येष्ठांना 3000 रुपये DBT डायरेक्ट त्यांच्या खात्यात आम्ही देण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, गाड्या जाऊ लागल्या, ट्रेन भरून भरून ज्येष्ठ लोक यात्रा करू लागले. आणि हे सगळं करत असताना आम्ही एकच लक्षात, बळीराजा वीज बिल माफ योजना सगळ्यात महत्त्वाची योजना, 7.5 HP मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं. शेतकरी हा अन्नदाता आहे. आमच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही योजना केल्या. 6,000 रुपये केंद्र सरकार मोदी साहेब, 6,000 रुपये आपलं सरकार, 12,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं देशातलं पहिलं राज्य आहे. मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळ. ही योजना आता वीज बिल माफ योजना आम्ही केली आहे. शेतकऱ्यांना जवळपास नुकसान भरपाईपोटी 16,000 कोटीचं वाटप झालं. त्याचबरोबर संपूर्ण योजना पकडून 46,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले. महाविकास आघाडीने कर्जमाफी केली होती, त्या कर्जमाफीतले रेग्युलर कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला, पैसे दिले नाही. त्याची परतफेड आम्ही करतोय. त्यांची परतफेड म्हणजे त्यांना देण्याचं काम, म्हणजे खोटी आश्वासने द्यायची आणि नंतर हातवर करायचे असले धंदे आम्ही कधी केले नाही, करणारही नाही. आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या योजना, मोठ्या प्रमाणावर योजना, त्याच्यामध्ये आम्ही घरातला प्रत्येक माणूस घेतलाय, जन्माला आलेली मुलगी, लाडकी बहीण, त्याचबरोबर मुलगी शिकत असेल तिचं उच्च शिक्षण, त्याचबरोबर महिला, त्याचबरोबर ज्येष्ठ, त्याबरोबर शेतकरी, कामगारांना आम्ही किट दिले, घरकाम करणाऱ्या महिलांना आम्ही किट दिले. आज प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला योजनेचा लाभ मिळतोय. लोक म्हणतात घरात बसून काय, लोकांच्या दारी जाऊन कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे असं आमचे बाळासाहेब सांगायचे. कार्यकर्ता नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही शासन आपल्या दारी योजना केली. शासन आपल्या दारी का, अगोदर योजना नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु ते कटकट नको, चक्रा नको म्हणून सोडून द्यायचे. आम्ही थेट त्यांच्यापर्यंत गेलो. जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जातो, तसं शासन आपल्या दारी गेलो. पत्रकार मित्रांनो, आपल्याला सांगतो त्यातून 5 कोटी लोकांना लाभ मिळाले. 5 कोटी ड्रोन असेल, ट्रॅक्टर असेल, हार्वेस्ट असेल, छोटे छोटे दाखले असतील, सगळे योजना, महिला बचत गट असेल, 5 कोटी लोकांना लाभ दिले. हे सरकारने काम केलंय. आणि हे 2 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये जे काम केलंय हे आपण त्याच्यामध्ये या संक्षिप्त याच्यात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपल्याला मी एकच सांगतो, हे कुठलं काम आहे की आता योजना जलयुक्त शिवार योजना तुम्ही चालू केली होती, यांनी बंद करून टाकली. अनेक योजना मेट्रो सगळं बंद करून टाकलं, आम्ही आल्यावर चालू केले, स्टे काढून टाकले. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकली. दुष्काळ आहे, अरे बाबा, आम्ही आल्या पहिला मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम त्याचं मान्यता दिली. आज पश्चिमी वाहिन्यातून वाहून जाणार समुद्राकडे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवलं पाहिजे, ते आम्ही करतोय. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी नीती आयोगाच्या बैठकीत देखील याला प्राधान्य दिलेलं आहे. आज केंद्र आणि राज्य म्हणून दुष्काळग्रस्त भाग मराठवाडा हा दुष्काळवाडा हा त्याचा शब्द आम्हाला पुसून काढायचा आहे. आणि म्हणून मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं किती आम्ही 145 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. आधीच्या सरकारमध्ये आपण किती दिलं, काही दिलेत ना, 5-4-5 दिले असतील. म्हणजे आज 145 लाख हेक्टर. अरे आम्ही दोघं होतो तिकडे ना, म्हणून विचारतो, आम्ही लपवत नाही काय, पण आम्ही बघा निर्णय घेतो कोण. जयंत पाटलांनी हाऊस मध्ये सांगितलं, जयंत पाटलांनी सांगितलं ना सभागृहामध्ये, आणि त्यामुळे आम्ही थांबवणारे नाही, आम्ही स्पीड ब्रेकर टाकणारे नाही, आम्ही स्पीड ब्रेकर काढणारे आहोत आणि काम पुढे नेणारे आहोत.
सगळं बंद, बुलेट ट्रेन बंद, हे बंद, ते बंद, सगळं काय चालू आहे? बोले समुद्राचा व्ह्यू कट होतो. अरे काय विजन आहे तुमचं कोस्टल रोड मुळे? काय म्हणजे आज लोक जेवढे लाखो लोकांना आज प्रवास करायला संधी मिळते ती संधी हिरावून घेण्याचं काम 2.5 वर्षात केलंय. आणि 2.5 वर्षामध्ये आपलं राज्य खूप मागे गेलं. जर आपलं सरकार पुन्हा आलं नसतं तर मला वाटतं हे सरकार आणखी मागे गेलं असतं. आज 10,000-17,000 जे विलंब लागल्यामुळे पैसे वाढले आणि हे शेवटी जनतेच्या खिशातले पैसे आहेत. आणि म्हणून आम्ही करणारे आहोत, आम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहोत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, एवढं मोठं खोटं नरेटिव पसरून त्या लोकसभेला त्यांनी लोकांना एकदा हे केलंय, परंतु आता मात्र या ठिकाणी जनता फसणार नाही. त्यांना 2-2.25 वर्षात किती कामं केली आम्ही. अरे कामांचा धडाका किती, मला वाटतं 900 निर्णय घेतले आम्ही. मला वाटतं 60-70 कॅबिनेट आपले झाले असतील ना दादा, आपल्या 60-70 कॅबिनेट झाले असते, त्याच्यामध्ये 900 निर्णय घेतले. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, तरुणांना स्टायपंड प्रशिक्षण भत्ता देणारं पहिलं राज्य आहे. त्यांना आता येणारे ट्रेंड मॅनपॉवर मिळेल, स्किल मॅनपॉवर मिळेल. आमच्या माता भगिनींना 3 मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला. आता कालच आम्ही एंट्री पॉईंटचे टोल बंद केले. तुम्ही गेले का नाही तिकडून? बरं वाटते ना, आता पटकन जातात. मग ते आम्ही केलं. आता ते म्हणतायत की आम्ही आलो की या सगळ्या योजना बंद करणार, जेलमध्ये टाकणार, पोलखोल करणार. अरे कोणाला टाकणार? योजना बंद करणार? तुम्ही तर यापूर्वी तुमची पोलखोल झालेलीच आहे, कोविडमध्ये झाली आहे, ते जेलमध्ये गेले काही लोक. आणि सगळे लोक जे आहेत आणि हे सगळं जे बंद ह्या योजना करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. आणि खुलेआम बोलायला लागलेत, म्हणजे एवढी जेलशी, अरे एवढं तर कळलं पाहिजे, लोक सगळे विरोधात जातील. कारण लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला त्याचा कार्यक्रमच झाला समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार, कारण आमच्या लाडक्या बहिणी बिलकुल ऐकून नाही घेणार. लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलंय, केंद्र सरकार मोदी साहेबाने आम्ही ठरवलंय तुम्हाला लखपती बनवणार, लखपती बहिणी बनवणार. अरे माझं काय, माझं काय पेक्षा माझ्या बहिणींचं काय, महाराष्ट्रातल्या जनतेचं काय हे बघा. माझं काय, माझं काय, माझं काय बघून गेले उद्योजक पळून. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सर्वसामान्य माणसाला काय देणार, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस काय येणार, बदल काय होणार, हे आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. कुठला तरी एक तरी निर्णय सांगा बरं, आम्ही आमच्या कुणाच्या वैयक्तिक लाभासाठी घेतलाय? आम्ही जे जे निर्णय घेतले ते शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, माझे युवक युवती, ज्येष्ठ सगळ्यांसाठी घेतले. एकही क्षेत्र, एकही सेक्टर आम्ही नाही सोडला. आज त्याच्यामध्ये जे आज निर्णय घेतलेले ते बघा तुम्ही, तुम्ही बघा आकडेवारी बघा. त्याच्यात मी जात नाही, या बुक याच्यामध्ये आहे त्यांच्या काळात काय होतं आणि आमच्या काळात काय, हे आकडे तपासून घ्या. कुठलाही आम्ही याच्यामध्ये एकही शब्द आम्ही खोटा लिहिला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो जे तुम्ही सांगाल ते आणू. बघा तुम्ही पण वाचून घ्या पहिले. आणि याच्यामध्ये सगळे आकडेवारी आहेत, म्हणजे संक्षिप्त आहे, पण ही आकडेवारी आम्ही जी दिले महाविकास आघाडी सरकारमध्ये केलेली कामं, झालेलं काम ह्या महाविकास आघाडीमध्ये झालेलं काम आणि महायुतीमध्ये झालेलं काम याचं कंपॅरिझन करा, तुलना करा. आणि मग होऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी,
आम्ही जनतेच्या दरबारामध्ये जायला तयार आहोत आणि त्यामुळे कमी कालावधीमध्ये तुम्हाला नंतर बोलायला देतो, कमी कालावधीमध्ये सर्वात अधिक ताई आमची लाडकी बहीण आहे ना, लाडक्या बहिणीला देऊ टाइम, तर कमी कालावधीत आम्ही जास्तीचं काम केलेलं आहे हे छाती ठोकपणे आम्ही सांगतो. आणि हे राज्याची बदनामी करतायत, अरे देशाची बदनामी तर एक जण करतोय तिकडे जाऊन विदेशामध्ये, प्रधानमंत्र्यांची करतोय, देशाची करतोय, पण हे लोक तर राज्याची बदनामी करतायत. आपल्या राज्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, पूर्ण अभिमान असला पाहिजे. विरोधी पक्षाने विरोध करावा, आरोप करावा, परंतु केवळ विरोधाला विरोध नाही, चांगलं काम असेल त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. शेवटी लोक तुम्ही जे आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही चांगली केली लोकांनी स्वीकारली, लाडका भाऊ योजना आम्ही चांगली केली लोकांनी स्वीकारली, शेतकरी लाडका शेतकरी आम्ही केलाय, अरे काल परवा तर लाडका आमचा प्रवासी पण केलाय. तर ह्या लोकांच्या विरोधात तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुम्ही खड्ड्यामध्ये जाल, हे पण एवढं साधं त्यांना कळत नाही. काही लोकांनी सुपारी घेतले महाविकास आघाडीतल्याच लोकांनी खड्ड्यात घालण्याचं, त्यांना त्यांचं लकलाभ, पण आम्ही त्यांच्यावर जात नाही. आम्ही काम करू आणि आम्हाला आपल्याला मी सांगतो काम करायचं आहे, या राज्यासाठी काम करायचं आहे आणि भविष्यात देखील महायुती सरकार एवढ्या प्रचंड कामाच्या जोरावर रात्रंदिवस आम्ही काम करतोय. तुम्हीच सांगा, मी असेल, देवेंद्रजी आहेत, अजित दादा आहेत, सांगा किती लोक आम्हाला भेटतात. दिवसातून हजारो लोक भेटतात. पूर्वीची परिस्थिती बघा, कोण वर्षाला जात होतं, कुणाला वर्षाचे दरवाजे उघडे होते, काय होतं, किती लोक भेटत होते. अरे याचा तरी विचार जनता नक्की करते, जनताच बोलते आहे हे चालतं बोलतं सरकार आहे हे कुठं. अरे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तुम्ही 2-3 कोटी रुपये देता आणि आम्ही 350 कोटी दिले, हे कुणाचे पैसे आहेत, हे जनतेचे पैसे आहे, त्याचा जीव वाचवला पाहिजे. आला कोणी की लगेच आम्ही सही करतो, तुमचं तर पेन पण काढत नव्हते, पेन ठेवतच नव्हते, त्यामुळे असं बघा, मला कोणावरही टीका करायची नाही. दादा साक्षीदार होते, साक्षीदार आणि भुक्तभोगी. अरे बाबा काय ते बरोबर वाद चालवत होते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे आमचं सरकार सर्वसामान्यांचं आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही जे काम केलेलं आहे याची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला जनता दिल्याशिवाय राहणार नाही, एवढाच विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर तुम्हाला सांगतो की रिपोर्ट कार्ड देणारं हे आमचं पहिलं सरकार आहे, त्याला डेअरिंग हिंमत लागते, धाडस लागतं, केलेली कामं करावी लागतात, नाही तर रिपोर्टमध्ये देणार काय. आम्ही हा प्रकल्प बंद पाडला, आम्ही तो प्रकल्प बंद पाडला, आम्ही ही योजना बंद केली, हे देणार तुम्ही. आणि म्हणून मला अभिमान आहे, आम्ही जे काम केलं, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री, माझे सर्व मंत्रिमंडळातली सहकारी यांचं सर्वांचं सहकार्य, सर्व लोकांचं सहकार्य. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही फक्त रोजचा सकाळचा ते दाखवता, अरे दिवस काय लोकांच्या जीवनात, अटल सेतू दाखवा, कोस्टल दाखवा, Metro 3 दाखवा, अरे ते दाखवायला तुमचा TRP वाढेल, लोक बोलतील यांच्या चॅनलवर विकास कामं दाखवत आहेत. नुसतं ते आता आवडत नाही लोकांना, सकाळ काय ते काय, रोज त्यांचं काम चालूच आहे, भोंगवाजत असतो, भोंगा आता हे भोंगे अजून बरेच वाढलेत, पण आम्ही त्या भोंग्याकडे लक्ष देत नाही, आम्ही आमच्या कामाच्या प्रती फोकस आहोत. आणि म्हणूनच अवघ्या थोड्या दिवसात आमचं आपलं सरकार लाडकं सरकार झालंय, बहिणी बोलू लागल्यात हे लाडकं सरकार आहे. अरे याच्यापेक्षा जास्ती काय पोचपावती पाहिजे. आम्ही काही कोणाला घाबरत नाही, किती आरोप करा काही करा, तुमच्या आरोपाला आम्हाला उत्तर द्यायची गरज पण नाही. आम्ही कामावर एकदम फोकस करून काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ, एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा.
आज यहाँ पर महायुति का रिपोर्ट कार्ड हमने संक्षिप्त में सादर किया है संक्षिप्त में, और मैं बोलूंगा भी संक्षिप्त में, और इसलिए मुझे खुशी है, मुझे पूरा विश्वास है कि यहाँ पर रिपोर्ट कार्ड देने की हिम्मत चाहिए, रिपोर्ट कार्ड देने के लिए काम करना चाहिए। ये काम हमने इस रिपोर्ट कार्ड में छापे हैं, महाविकास आघाड़ी के काम ढाई साल के और दो सवा दो साल के महायुति के काम। होने दो, जनता के अदालत में दूध का दूध पानी का पानी, इसमें एक भी अगर झूठ होगा तो आप बोलेंगे वो हारेंगे हम, और इसलिए हमने सिर्फ काम किया है। और महाविकास आघाड़ी की उसके पैरों तले जमीन खिसक गई है, लाडली बहन किसान योजना, ये सब योजना में नहीं जाता हूं, लेकिन ये योजना हम बंद करेंगे ऐसा विपक्ष बोल रहा है, तो उनको मुंह तोड़ जवाब। ये हमारी जनता, मेरी लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, ये सब अच्छा उनको बराबर उसका मुंह तोड़ जवाब देंगे। और आने वाले इस चुनाव में महायुति ने जो दो सवा दो साल में काम किया है, उसका काम का जो बोलते मराठी में कामाची पोच पावती, ये जो है वो निश्चित रूप से देंगे। और महायुति सरकार पूरे ताकत से मेजोरिटी से फिर जनता की सेवा में आएगी। जरा एक 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 गेम चेंजर झालेली आहे, लाडली बहीण योजना गेम चेंजर झालेली आहे। एक एक सगळ्यांना विनंती आहे की एका एकाने प्रश्न विचारले तर सगळ्यांचे लक्षात येतील। रौनक, सुरुवातीला रौनक, एक एक प्रश्न विचारा। एक 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 मराठी का मराठी का सवाल, पहले मराठी करू, मराठी आधी करू, बोलो हिंदी करू, बाद में मराठी। सुरुवातीला मराठी, उदय बोल। त्यांना माहित आहे की त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही, त्यामुळे पहिले तर हे लक्षात ठेवा, सत्ता पक्षाला चिंता नाही, मुख्यमंत्री स्वतःच बसलेली आहे, त्यांना विचारा तुमचा चेहरा तर सांगा, एकदा चेहरा सांगा तुमचा। मी पवार साहेबांना आव्हान करतो, पवार साहेब तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण थोडं सांगा। आणि आमच्याकडे कोणाला गवाळे लागलेले नाही, आमचं सव्वा दोन वर्षाचं काम हाच आमचा चेहरा आहे। विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा ठरवावा, विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा त्यांनी ठरवावा। जवळपास काम झालेलं आहे, अंतिम टप्पा म्हणजे अगदी अंतिम टप्प्यात आहोत आम्ही, अगदी बोटावर मोजण्याच्या जागा आमच्या पोटात गेल्या आहेत। आणि याच्यामध्ये आम्ही साधारणपणे कुठल्या पक्षाचा कुठे जोर आहे, कुठे तीन पक्ष मिळून कुठला उमेदवार निवडू शकतो, कुणाकडे चांगला उमेदवार आहे, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून सीट शेअरिंग करतोय। फॉर्म्युला हा मध्ये सांगताय, ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी कुणाला किती जागा मिळाला हे ते सांगू, अरे आम्ही एवढे मजबूत आहोत। महायुतीला सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे
हे बघा, आम्ही जे बोलतो ते करतो. मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार सरकार, ओबीसी समाजाला, इतर कुठल्याही समाजाला सरकार न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, भर दसरा मेळावा शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेणार. आम्ही ताबडतोब असेंब्ली बोलवली, अधिवेशन बोलवलं, 10% आरक्षण दिलं. अरे ते आरक्षण रद्द करायला कोण गेले बघा जरा, कोण पिटिशनर आहे? आम्ही टिकवले ते टिकवले. यापूर्वी आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं, ते घालवलं कोणी? आताच्या महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टामध्ये जे सगळं तिथे मांडायला पाहिजे होतं, पुरावे द्यायला पाहिजे, अपयशी ठरले. आणि आता जे आम्ही दिलंय ते पण रद्द करण्यासाठी आटापिटा चालू आहे. दुसरी गोष्ट, कधी मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली, त्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. इतके वर्ष ज्यांच्या हातात संधी होती, सत्ता होती, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, फक्त मराठा समाजाचा वापर मतांसाठी केला. आणि मग ते मी जाऊ इच्छित आहे 1994 काय झालं नाही काय त्याच्यात मी जात नाही, पण मी एवढंच सांगतो, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की महायुतीने काय काय दिलंय, सारथी दिलंय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, 1,00,000 तरुणांना उद्योजक बनवलं, आज मराठा 5,000 अधिसंख्य पद आमच्या सरकारने कायम केली, आज ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळत आहेत, हे सगळं कुणी केलं? अरे ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला, मराठा समाजाला वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल जरूर त्यांनी या निवडणुकीमध्ये विचार केला पाहिजे. देणारा कोण आणि आम्हाला फसवणारा कोण? तुषार, असं तुम्ही ऐकलं का कुठं? तुम्ही त्या बैठकीत होते का? अरे बाबा, हे असं कुठंही काही कोणीही बोललेलं नाही आणि कोणी आम्ही ऐकलेलं नाही. या या एक मिनिट, बैठकीमध्ये आमच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि तुम्ही त्याच्यावर बातम्या करताय, म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं. टेबल न्यूज आहे, टेबल न्यूज 100% असं कुठेही बोलणं नाही, काही म्हटलेलं नाही. तुम्ही आमच्यामध्ये हिंदी प्रश्न घेऊन अभिषेक तुम्ही ताई यांचं काय, यांचं बोलू दे एकदा. हा तुम्हाला पूर्ण न्याय मिळणार, लाडक्या बहिणींचा जमाना आहे. अभिषेक, अरे एक एक करून बोलले तर नाहीतर संपवा लागेल. हा बोल, चला तुमचं नाव घेतलं, बोला. अभिषेक, बाकीचे शांत राहिले तर प्रश्न कळेल आणि लवकर आपण करू शकू. अभिषेक, भ्रष्टाचार का महामेरू कौन है? कोविड में खिचड़ी चोरी किसने की? कोविड में कफन चोरी किसने की? कोविड में कोविड सेंटर में घोटाला किसने किया? अरे पेशेंट भी नहीं, डॉक्टर भी नहीं,
उसके पैसे निकाले, वो तो जेल के अंदर गए और कई लोगों ने पैसे लिए चेक से, वो जेल के अंदर जाएंगे। भ्रष्टाचार में गृह मंत्री खुद जेल में जाते हैं, एक उद्योगपति के घर के नीचे बम लगाते हैं पुलिस, एक आदमी का मर्डर करते हैं, एक जो जिसने गाना बनाया खड्डे पे उसको जेल में डालते हैं, नारायण राणे केंद्रीय मंत्री को जेल में डालते हैं, ये हनुमान सुनेगा कि नहीं, हनुमान चालीसा बोलने वाले वो नवनीत राणा और कौन रवि राणा, वो जेल में 40 दिन डाला। अरे ये भ्रष्टाचारी, ये इतने गुनेगार लोग हैं, तुम्हारे अर्णब गोस्वामी को डाल दिया था, तुम्हारे एक मराठी पत्रकार को राहुल कुलकर्णी, अरे इसका तो थोड़ा ये करके जाओ उनको ठोको जरा, क्या यार ऐसे क्या। पंकज बाकीचे थोड़ा शांत रहा प्लीज। पहली बात तो यह है कि आरोपी कोई भी हो, जो निष्पन्न होगा उसके ऊपर कार्रवाई होगी। आप जिस केस की बात कर रहे हो, इसमें जो हमारी इंक्वायरी चल रही है, उसमें चार पांच एंगल सामने आ रहे हैं, उनमें से जो एंगल कितना होगा उसके ऊपर पुलिस काम करेगी और उस बारे में पुलिस ही आपको बुकिंग देगी। आप फिक्र मत, मैं गंभीर हूँ, आप सब झूठ बोल रहे हैं। बेन के वहां गया नहीं, किसने कहा बहन के गए? अरे नहीं रे बाबा, अरे नहीं रे बाबा, बहन के नहीं गया था। कौन से शिंदे साहब? हाँ ये देखो, मेरे यहाँ मेरे पास जितने विधायक है, मैं जाता नहीं, आते मेरे से सुनो, उसमें से कोई विधायक को मैं टिकट नहीं देने वाला, उनको मैंने बताया है। मेरे यहाँ से उसको टिकट नहीं मिलता है, उसके लिए वो वहां जा रहे हैं, और जिसको मैं टिकट देने वाला हूँ वो मेरे साथ रहे। आपको कोई विनोद, जो लोग वहां से यहाँ आते हैं उनका बारे में पूछता नहीं, हा? इतना टोल माफ कर दिया, सब माफ कर दिया, पत्रकारों का मंडल बनाया तो मयूरेश, अरे भैया ये सुनो क्या बोले। हाँ हाँ देखो क्या है, जब से हमारी सरकार बन गई तब से उनका आक्षेप चालू है, सरकार गिरेगी, गलत डिसीजन ले रहे, सरकार गिरेगी, घटना बाह्य सरकार है, करते 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 हमारी सरकार मजबूत होते गई। आज 900 निर्णय हमने लिए हैं, ये जनता के हित में निर्णय लिए। देखो कोई भी निर्णय लेना क्या तुरंत एक दिन में नहीं होता है, उसके लिए पूरा तैयारी करना पड़ता है, नियोजन करना पड़ता है, पैसे का व्यवस्था करना पड़ता है, प्रिपरेशन करना पड़ता है। इसलिए हमने जो भी अभी लेक लाड़की लखपति जब की तभी क्या चुनाव था क्या? एसटी में 50% का सहूलत दिया तभी क्या चुनाव था क्या? किसानों को 6000 रुपया हमने दिया सालाना तभी क्या चुनाव था क्या? ऐसा नहीं है। हम एक ये सब निर्णय हमने बराबर क्या क्या लेना है उसकी तैयारी करनी पड़ती है, और आखिर में तो थोड़ा तो झटका तो देना पड़ता है कि नहीं? वो दिया हम टोल नाका बड़ा नहीं। एक और एक इसमें मुझे एक और चीज ध्यान में लाकर देनी है, मैं वापिस बोलता हूँ कि उन्होंने आईना देखना चाहिए, क्योंकि पिछली जो महाविकास आघाड़ी की सरकार थी उस सरकार में सरकार माइनॉरिटी में आने के बाद और जब राज्यपाल जी ने दिया था कि आप मेजॉरिटी दिखाओ तब कैबिनेट लेकर निर्णय लिए।
तो इसलिए जरा गिरेबान में अपने झांक कर देखो, हम तो लेजिटिमेट है, हमको हर रोज निर्णय लेने का अधिकार है। तभी तो उनका मेजोरिटी नहीं थी, मेजोरिटी नहीं थी, वो माइनॉरिटी में थे, फिर भी उन्होंने निर्णय लिया और वो तुरंत हम आने के बाद, सरकार में आने के बाद, बनने के बाद सामने उसको अधिकृत ढंग से कर दिया। अरे मैं क्या बोलता हूँ उनकी, सुनो, हरियाणा का चुनाव जब तक नहीं हो रहा था तब तक बहुत डांस कर रहे थे, जलेबी बांट रहे थे, पेड़ा बांट रहे थे, लड्डू बांट रहे थे, ढोल फोड़ रहे थे। जैसे हरियाणा का ढोल फूट गया, अभी जमीन पे आए वो लोग। विनायक, विनायक शेवटचा प्रश्न। धन्यवाद, थैंक यू, सर्वांचे मनापासून आभार। या ठिकाणी देखील जलेबी, जलेबीची व्यवस्था बाहेर केलेली आहे, सर्वांचे मनापासून आभार। बोलो बोलो, खूप खूप धन्यवाद। अरे बोलो, सर्वांचे आभार। बोलो बोलो, याला बोलू देणारे, बोला बोला। सर्वांनी हे बघा, लोकसभेमध्ये गल्ली गल्ली मध्ये पाड्या पाड्यावर गेले, फेक नरेटिव पसरवला, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्या जाती पातीला घाबरवलं आणि फेक नरेटिव पसरवून मतदान घेतलं। आता जनता सुज्ञ आहे आणि मी सांगतो, जाहीर भाषणात पण सांगितलं, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा। आता आम्ही तालुका वाईज संविधान भवन बनवतोय, तालुका वाईज, आणि म्हणून बाबासाहेबांना कोणी हरवलं? काँग्रेसने हरवलं। आणि म्हणून आता बाबासाहेबांच्या अनुयायांना कळलेलं आहे, ते यांच्या भूलथापाने बळी पडणार नाही। उसकी इंक्वायरी चालू है, मैं रोज उसके बारे में क्या क्या इंक्वायरी आगे जा रही है वो मैं भी देखता हूँ, सीएम साहब भी देखते हैं और हम पर्सनली सब देख रहे हैं, देखते हैं। धन्यवाद, आभारी है खूब खूब। स्टेज वर, कृपया स्टेज वर कोणी येऊ नये, सर्वांना विनंती आहे की स्टेज वर कोणी येऊ नये।